नमस्कार, मी विनोद राठोड, संचालक सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळे जे काही पद आहे महाराष्ट्रामध्ये त्या पदांची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे। आजचं जी काही माहिती असेल ते म्हणजे टॅक्स असिस्टंट म्हणजे कर सहाय्यक GST विभाग ह्या पदाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी ज्या लोकांनी ESI ची माहिती बघितलेली नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ESI ची लिंक दिलेली आहे, कारण की याला संलग्न ती पण एक पोस्ट आहे, तर तुम्हाला थोडं ते समजायला मदत होईल। आणि समजा तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल किंवा एखादी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तसं मला तुम्ही कमेंट पण करा, म्हणजे तसे व्हिडिओ तुम्हाला मी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता आज माहिती बघू। बघा, मी बोर्डवरती लिहिलेलं आहे MPSC टॅक्स असिस्टंट TA कर सहाय्यक GST विभाग, म्हणजे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की नेमकी पोस्ट काय आहे, तर मग अभ्यास करायला तुम्हाला मदत होईल आणि पास व्हायला तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मदत होईल आणि तुम्हाला ती पोस्ट मिळेल। समजा तुम्हाला हेच कळलं नाही की टॅक्स असिस्टंट काय असतं, त्याला लागणारं एज्युकेशन काय काय असतं, त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा असतो, त्याची परीक्षा जी आहे ती कोणत्या स्वरूपाची असते, तुम्हाला हे माहिती नसेल तर अभ्यास तर तुम्ही करणार पण नाही आणि त्या पोस्टपासून तुम्ही वंचित राहू शकता। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून ह्या पदाची जाहिरात आलेली नाही। अपकमिंग जाहिरात जेव्हा पण येईल, समजा ह्या वर्षी येईल, पुढच्या वर्षी येईल, जाहिराती फार मोठी येईल, त्याच्यामुळे तुम्हाला पास व्हायला जास्तीत जास्त मदत होईल। म्हणजे आत्तापासून तुम्ही जर तयारीला लागले तर याचा बेनिफिट तुम्हाला सगळ्यात जास्त होईल। याची बॅचेससुद्धा आपण रन करत असतो। व्हिडिओ समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ हा कळेल आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांचासुद्धा तुमच्यासोबत फायदा होईल। बघा मित्रांनो, कर सहाय्यक याची जी नियुक्ती असते ती असते GST विभागामध्ये। याच्या आधी जे विक्रीकर विभाग होते त्या ठिकाणी याची नियुक्ती व्हायची, परंतु आता GST विभाग एक सेपरेट निर्माण झाल्यामुळे याची जी नियुक्ती असते ह्या पदाची ती असते GST विभागामध्ये कर सहाय्यक। बघा, याची एक पूर्वपरीक्षा असते आणि एक मुख्य परीक्षा असते ह्या पदाची। ही MPSC मार्फत परीक्षा घेतली जाते। ग्रुप क म्हणजे क्लास 3 ची ही पोस्ट आहे। ESI TA आणि CT। ESI बद्दल आपण माहिती घेतलेली आहे आणि आज आपण माहिती घेणार आहोत TA बद्दल। तर यांची ही एक पूर्वपरीक्षा संयुक्त असते तिघांची आणि मुख्य परीक्षा तिघांची वेगळी असते। तर याची मुख्य परीक्षा कशा स्वरूपाची असेल ते पण आपण बघू। आता पूर्वपरीक्षा जी असेल ती असेल 100 गुणांची आणि मार्क पण असतील 100। याला निगेटिव्ह मार्किंग आहे। आता पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा दोघांना निगेटिव्ह मार्किंग आहे। रेशो आहे 1:4। आणि मित्रांनो, यांची सगळी परीक्षा ही MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे ऑप्शन आपल्याला निवडायचे। पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा, लिखाणाचं कोठेही काम नाही, हे लक्षात घेणं तुम्ही गरजेचं आहे। नंतर याला जे शिक्षण पाहिजे ते पदवी पाहिजे, एनी ग्रॅज्युएशन। पदवी झालेली असेल तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। वयाची एक सर्वसाधारण 8 लिहिलेली आहे मी, 21 ते 38 सर्वसाधारण लिहिलेली आहे। त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुतेक विद्यार्थी ही परीक्षा न देण्याचं कारण आहे की त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसतं। हे याच्यामध्ये फार महत्त्वाचं। तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येईल, म्हणजे पूर्व देता येईल पण मुख्य नाही देता येणार, हे लक्षात ठेवा। बघा, टंक लेखन किंवा टायपिंग, मराठीमध्ये तुमचा 30 स्पीड पाहिजे, इंग्रजीमध्ये तुमचा 40 स्पीड पाहिजे। आता तुम्हाला वाटत असेल की सर मला माझ्या मोबाईलमध्ये फार चॅटिंगचा स्पीड आहे, ते नाही झालं तिथे, तर मान्यताप्राप्त तुमच्याकडे एक सर्टिफिकेट पाहिजे। तसं मोबाईलमध्ये स्पीड माहिती मला किती असतो तुमचा, तो पण तो काही कामाचा इथे नाही। तर तुम्हाला शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे, हे मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा स्पीड मी तिथे तुम्हाला सांगितलेलं पण आणि लिहिलेलं पण आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, एक पूर्वपरीक्षा असते 100 मार्कांची पूर्वपरीक्षा, 100 गुण, त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग 1:4। नंतर मुख्य परीक्षा असते 200 गुणांची, 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये भाषा असते, मराठी आणि इंग्रजी ग्रामर यांचे मार्क डिवाइड केले, त्यानुसार त्यांची एक परीक्षा होत असते। ती ESI TA आणि CT तिघांना कॉमन असते मित्रांनो, पेपर पहिला, पण पेपर 2 तिघांचा वेगवेगळा आहे। म्हणजे आता याचा कसं काय पेपर वेगळा आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा, पेपर 2 आहे त्याला पण 100 मार्क आहे, परंतु त्याच्यामध्ये काही घटक आहेत, ते घटक कोणते कोणते आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। राज्यघटना, पंचवार्षिक योजना, करंट अफेअर्स, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, नंतर आर्थिक सुधारणा कायदे, रिजनिंग आणि मॅथ, 100 प्रश्न। बघा, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर नोकरी खरंच मिळवायची असेल मित्रांनो, तर गणित बुद्धिमत्ता आणि मराठी इंग्रजी ग्रामर याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही किंवा पर्यायच नाही, याच्याशिवाय नोकरीच मिळणार नाही, हे पण सांगतो। तर मित्रांनो, आज आपण टॅक्स असिस्टंटची माहिती घेतलेली आहे।
ती माहिती पण तुम्हाला व्यवस्थित कळालेली असेल, कळालेली नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, आणि काही अडचण असेल तुमची तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा आपलं टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही मला प्रश्न हे विचारू शकता. तर मित्रांनो, आज आपण थांबू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिटीची माहिती घेऊ, म्हणजे क्लरिकल टायपिस्ट, त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ बघा, म्हणजे ESITA आणि सिटी ह्या तिघांचं तुमच्याकडे व्यवस्थित इन्फॉर्मेशन असेल, आणि लवकरच जाहिरात आली येणार आहे म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेले आहे, म्हणजे तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा आभारी आहे, धन्यवाद.